आणि आता बातमी आहे डाळी संदर्भातली. ऐन सणासुदीच्या काळात तुरडाळ महाग झाली आहे. 2 महिन्यांपूर्वी 100 रुपयांवर असलेली तुरडाळ आता किलोमागे 160 ते 170 रुपये किलोने पोहोचली आहे. म्हणजे डाळीच्या किमतीत 50 रुपयांची वाढ झाली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही 2 महिन्यात सरासरी 20 रुपये प्रतिकिलोनं वाढ झाली आहे. गेल्या वर्षी झालेलं कमी उत्पादन आणि जागतिक बाजारातील कडधान्यांच्या चढ्या दरामुळं देशांतर्गत बाजारामध्ये डाळींच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. तसंच डाळींच्या दरामधील तेजी वर्षभर कायम राहण्याची शक्यता दिसतीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.